निवडणूक आयोगावर संजय राऊतांची शिवराळ भाषेत सडकून टीका. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली. थेट निवडणूक आयोगाचा बाप काढत राऊत यांनी निवडणूक आयोगाला भोसडीच्या अशी शिवी दिली आहे. तसेच शिवसेना ही निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का असा संतप्त सवाल करत आपल्या असंसदीय शब्द जरी असले तरी तो आपला संताप आहे असं स्पष्ट केलं आहे. ते सांगलीच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिकांचा मेळावा आज सांगलीमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. ही टीका करताना राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिव्या देखील घातल्या आहेत. ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी निवडून दिलं ते आज इथेच आहेत आणि ते 50 खोके घेऊन पळून गेले आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची, शिवसेना तुझ्या बापाची आहे का, भोसडीच्या, शिवसेना ही काय निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. 50-55 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आहे असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान यावरून पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निवडणूक आयोगाबाबत वापरण्यात आलेल्या शिवराय भाषेबाबत विचारलं असते. त्यांनी त्या शब्दावर ठाम भूमिका घेत मग होऊ दे ना ट्रोल, अख्खा महाराष्ट्र शिवा घालतोय असं स्पष्टीकरण दिलं आहे. आणि यांनी उपाशी राहून घरचं चटणी भाकरी खाऊन तुम्हाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केलेला आहे. हा इथेच आहे आणि तुम्ही त्यांना निवडून दिलं ते 50-50 खोके घेऊन पळून गेले. आणि निवडणूक आयोग सांगतो आहे शिवसेना त्यांची, तुझ्या बापाची आहे भोसडीच्या. ही शिवसेना काय इलेक्शन कमिशननं निर्माण केली का? आता मी काहीतरी बोललो, असंसदीय शब्द आहे पण संताप आहे.